तसं चांगलं पण स्मशानभूमीचा ज्वलंत प्रश्नाने वेशीला टांगलं. स्मशानभूमीत नागरी सुविधा नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे तालुकाध्यक्ष पवन धायगुडे पाटील आंदोलन छेडणार. याबाबत सविस्तर वृत्त. खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक हे गाव तालुक्यात जास्त लोकसंख्येचे मानले जाते. वाड्या वस्त्यावर राहणारे येथील कुटुंबे कोणी मयत झाले तर रात्री अपरात्री स्मशानभूमी देण्यासाठी लाईट, वीज, रस्ता, पाणी या गोष्टींचा अभाव आहे. स्मशानभूमीत सर्वत्र ओढ्या पात्रात वाळू माफियांनी वाळू काढून खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता नाही. खड्ड्यामधून रात्रीचे प्रेत कसे न्यायचे याची चिंता लागून राहते. त्यामुळे प्रेत वाहून नेताना कसरत करावी लागते. यापूर्वी दोन प्रेते वाहून पावसाळ्यात गेलेले आहेत. यामुळे स्मशानभूमी प्रशस्त अशी बांधून वळ्या पात्रातील खड्डे बुजवून रस्ता डांबरीकरण करण्याची गरज आहे. यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या ज्वलंत प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तात्काळ सुखसोयी मूलभूत गरज म्हणून द्याव्यात, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तालुकाध्यक्ष पवन धायगुडे पाटील यांनी दिला. जेके न्यूज करिता दिलीप वाघमारे, लोणंद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खंडाळा तालुक्याच्या वतीने खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. विषय असा आहे की खंडाळा तालुक्यातील मोठे लोकसंख्येचे असे गाव खेडबुद्रुक म्हणून ओळखले जाते. गावची लोकसंख्या बघितली तर 6,000-7,000 आसपास लोकसंख्या आहे. एवढं मोठं गाव असून सुद्धा खेडबुद्रुक गावामध्ये रस्त्याची व्यवस्था असू द्या, गटारांची व्यवस्था असू द्या किंवा स्मशानभूमीची व्यवस्था असू द्या, कुठंच यात सुधारणा दिसत नाही. स्मशानभूमीचा प्रश्न पाहिला तर एखादा प्रेत येऊन जाताना लोकांना एवढीची कसरत करावी लागते की काय बोलूच नका. जाताना कुठलीच रस्त्याची व्यवस्था नाही आहे. स्मशानभूमीत जाताना रस्ता नाही आहे. रात्रीचं समजा जायचं म्हणलं तर लाईटीची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना नाहक त्रास सहन करावं लागत आहे. अशातच काल एक महिला, वृद्ध महिलेचं निधन झालं आणि प्रेत नेत असताना एवढी कसरत करावी लागली. रात्रीच्या वेळेस 11:30 आसपास प्रेत नेण्यात आलं पण जाताना कुठं पाण्याची व्यवस्था नाही, जायला रस्त्याची व्यवस्था नाही, खडतर रस्ता. जाताना वाळू माफियांना ठिकठिकाणी खड्डे करून ठेवलेले आहेत. कसतरी खांदेकरांना कसतरी वाट काढत स्मशानभूमीपर्यंत जावं लागलं. तिथं गेल्यानंतर लाईटची व्यवस्था नाही आहे. 10x10 शेड आहे. 10x10 शेड आहे. आता तुम्ही पाहता की पावसाळे दिवस चालू होतात. पाठीमागील काही दिवसापूर्वी अशाच दोन घटना घडलेल्या आहेत. ज्यावेळेस प्रेताला अग्नी दिला त्या स्मशानभूमीमध्ये प्रेताला अग्नी दिल्यानंतर ना दोन प्रेत अशीच पुराच्या पाण्यात ओढ्यात स्मशानभूमी असल्यामुळे पुराच्या पाण्यात दोन प्रेत वाहून गेली. याच्यामुळं इथून पुढील काळामध्ये असला प्रकार अनुचित प्रकार घडू नये यासाठी खेड बुद्रुक ग्रामपंचायतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. इथून पुढील काळामध्ये समजा ज्या आमच्या मागण्या आहेत, पहिली मागणी अशी आहे की लाईट खेडबुद्रुक स्मशानभूमीच्या आसपास लाईटची व्यवस्था करणे, पाण्याची व्यवस्था करणे, स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्याची व्यवस्था करणे, स्मशानभूमी परिसरात वाळू माफियांनी केलेले खड्डे बुजवणे, प्रशस्त स्मशानभूमी बांधणे इत्यादी विषय जर त्वरित मार्गी नाही लागले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष माननीय दादासाहेब वहाळ यांच्या नेतृत्वाखाली खेडबुद्रुक ग्रामपंचायतच्या समोर तीव्र लक्षवेधी असं आंदोलन करण्यात येईल आणि काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण जर झाला तर त्याला सर्वश्री प्रशासन